न्यूज कुन आलो है सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाव्या गावात त्यांनी त्यांना आता अडीच महिने सुट्टी लागली आहे खाली क्षेत्र पूर्ण धनुर पूर्ण पाण्याचे आहे त्यामुळे काय टेन्शन पाण्याची काही गरज लागत नाही। मी आता शेत तुम्हाला अक्षय आगळा यांच्याकडे नेणार आहे तरी मी पुढला पुढील तुम्हाला आता अडीच महिने सुट्टी होती तुमच्या मनात नेमकं किती कल्पना आली तुम्ही धनुरात दुसरी कोणती सीट का घेत नाही धनुराची कशी तुम्ही नियोजन हा गावात बसल्यावर माझ्या सहकारी मित्राने मला सांगितलं की बाबा आता अडीच महिने आपण करायची तरी काय मग म्हणलं अडीच महिने आपण दोघ जण आयोजन करू म्हणलं धनुरा बी पेरला आम्ही धनुरा बी पेरल्यानंतर पाण्याची कमतरता बर्फ पडल्यामुळे आमची बोर पाडला नक्कीच वाटले बोर पाडल्या बोरच पाणी काय पूर्ण गेलं आम्ही विहीर खांदी साईडला अजून आमच्या रानात 70% माल आहे खूप कष्ट करावं लागतो ह्याला आतापर्यंत 2.5 लाख रुपये आम्हाला नफा झाला आहे 2.5 लाख रुपये अजून भरपूर आमचं बघून आमच्या शेजारी 1500 धनुरा पेरले होते तरी मी तुमच्या सहकारी बंधू मित्रांना मी विचारत आहे त्यांचं 20 एकर बागा क्षेत्र आहे उसाचे तर त्यांच्याशी थोडे 2-3 प्रश्न आम्ही विचारायचे विचारतो त्यांचं ह्यांचं नाव ताते शिंदे आहे कॅमेरा जरा त्यांच्याकडे दाखवा ताते शिंदे यांच्या 20 एकर बागा क्षेत्र आहे तरी मी त्यांच्या अक्षय आगळा यांना मदत केली आहे धनुरासाठी तर त्यांना मी त्यांचे महत्व विचारू शकतो धनुराचे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना इतकी सुचवली उन्हाळ्या दिवस म्हणजे दरबार खेळायचे दिवस होते आमचे पण हा म्हणलं आपल्या जनावर त्याच्यात करायचे 2.5 महिने काहीच नाही काय नाही पैसा नाही पाणी नाही मग त्याच्या डोक्यात आहे इत्यादी म्हणलं आपण धनुरा फिरूया म्हणलं ठीक आहे धनुरा फिरूया आपण म्हणलं करतो म्हणलं तुझी मदत मी मग आम्ही दोघांना प्रकल्प म्हणतो वैभव उभा केलेला बर तुम्ही आता जगाला पुढे काय म्हणजे आपल्या काय फायदा होऊ शकतो त्यासाठी उपयोगी तुम्ही जे हे धनुरा उत्पन्न घेतलेलं आहे त्याचा नेमकं मानव काय उपयोग काय फायदा आहे नेमकं धनुराचा रस पिल्यानंतर माणसाचा जो मुळ्यात भगेंद्र असे काहीतरी 2-3 आजार आहेत ना ते आजार मुळापासून नष्ट होतात मुळ्यात म्हणजे ते मुळ्यात उचकळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मुळात उचकळत नाही मुळ्यात उचकळत नाही हा तर मग खूपच महत्वाचा आहे। आता हे बघा हे धनुराचे पीक आहे त्याला आळी बिळी काय पडत नाही सगळं काय व्यवस्थित आहे पाण्यामुळे जरा थोडा सुकलेला आहे पण आम्ही विहिरीचं पाणी कमी पडायला म्हणून दुसरी बोर पाडलेली आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही लवकरच आम्ही उत्पन्न सगळं विकून आपल्याला माणूस होतो तसं नाकात काढून ठेवायचा आणि नेमकं ह्याच्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज लागत नाही महत्वाचं आणि राखण करायची जनावरांची का खाण्याची हा ह्यात जनावर शिरू शकत नाहीत माणसं राहत शकत नाहीत गुळे खाऊ शकत नाहीत त्याचा 100% फायदाच आहे आपल्याला। बर 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 थँक्यू तुम्हाला आम्हाला मदत केल्याबद्दल तुम्ही पुन्हा आम्ही पुढल्या वेळेस येऊ नमस्कार नमस्कार।